मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारकडून आज पुन्हा जाहिरात, धोरण आखलं आहे तोरण बांधण्याचं असं जाहिरातीमध्ये नमूद आहे. माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती बीड आणि लातूर जिल्ह्याचा दौरा करणार. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याविषयी संदीप शिंदे समितीची निर्मिती. 24 तारखेपर्यंत मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास 25 ऑक्टोबरपासून पुन्हा आवरण उपोषण करणार. जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध, कधी कुणालाही खोटं आश्वासन दिलेलं नाही. मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. आत्महत्या झाल्या तरी सरकारच्या डोळ्याची पापणी लवत नाही. संजय राऊतांचा सरकारवरती हल्ला बोल, आरक्षणासाठी सरकार किती बळी घेणार, राऊतांचा सरकारला सवाल. मनोज जरांगे यांनी आमरण उपोषणावरती बसण्यापेक्षा आरक्षणाची 50% मर्यादा उठवण्यासाठी दबाव निर्माण करावा. ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांचा जरांगेनं सल्ला. मुंबईतील महिला मतांसाठी भाजपचं कमल चित्र सरसावलं. प्रत्येक वॉर्डात भाजपच्या महिला कार्यकर्त्या कमल मित्र म्हणून काम करणार. भाजप मुंबई महिला मोर्चाकडनं एका महिला प्रतिनिधीची नेमणूक. ललित पाटील नाटकी असून त्यानं पुण्यातील ससून रुग्णालयात कसा प्रवेश मिळवलाय ते आपण पाहतोय. 2020 साली ललितला अटक झालेली होती, तेव्हा न्यायालयात जात असताना त्यानं जिन्यावरनं पडण्याचं नाटक केलं. यासंदर्भातलं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. मुंबईतल्या शिवाजी पार्क इथे होणाऱ्या दसरा मेळाव्याची तयारी ठाकरे गटाकडनं अगदी जोरदार पद्धतीनं सुरू आहे. स्टेजची उभारणी पूर्ण, 1 लाख शिवसैनिकांसाठी आसनाची व्यवस्था, पार्किंगचंही नियोजन. शिंदे गटाचा दुसरा दसरा मेळावा यंदा आझाद मैदानावरती होणार असून त्याची जोरदार तयारी सुरू आहे. भव्य स्टेज आणि लाखो खुर्च्या दसरा मेळाव्यासाठी सज्ज आहेत. आज आदित्य ठाकरे पुणे दौऱ्यावर, नवरात्रोत्सवानिमित्त विविध मंडळांना भेटी देणार. दादा भुसे बदनामी प्रकरणी संजय राऊत आज मालेगाव न्यायालयात हजर राहण्याची शक्यता कमी. वृत्तपत्रातनं चुकीचा आणि बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध केल्याचा आरोप. ड्रग माफिया ललित पाटीलची कोठडी संपल्यावरती त्याला आज कोर्टात पुन्हा हजर केलं जाईल. पोलीस ललितच्या वाढीव कोठडीची मागणी करण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यातल्या खानापूर तालुक्यातील हिंगणगादेतील ग्रामस्थांचा सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना गावबंदीचा निर्णय. राजकीय नेत्यांना बंदी घालणारं जिल्ह्यातलं हे पहिलंच गाव. नाशिकच्या येवलामध्ये मराठा आरक्षणाच्या विरोधात राजकीय नेत्यांना गावात प्रवेशबंदीची परिस्थिती. येवल्यातील देवरगाव आणि कातरणी इथे कार्यकर्त्यांची फलकबाजी. शरद पवार आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती जाणार होते, मात्र काही कारणास्तव त्यांचा दौरा पुढे ढकलला गेलाय. राष्ट्रवादी सोलापूर जिल्हा निरीक्षक शेखर माने यांची माहिती. मराठा आंदोलकांच्या इशाऱ्यानंतरही उपमुख्यमंत्री अजित पवार आज सोलापूरच्या दौऱ्यावर. आमदार बबनदादा शिंदेंच्या साखर कारखान्याला भेट देणार. अजित पवारांच्या माढा दौऱ्याला मराठा संघटनांनी केलेल्या विरोधानंतर पोलिसांकडनं कडेकोट बंदोबस्त. कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रत्येकाची कसून तपासणी. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरनं मंत्री उदय सामंतांचं मोठं विधान. किरण सामंत यांना उमेदवारी द्या अशी जनतेनं मागणी होत असल्याचं उदय सामंतांचं वक्तव्य. किरण सामंत उदय सामंतांचे बंधू आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा मेळावा आझाद मैदानात. आमचा खऱ्या अर्थानं शिवसेनेचा मेळावा, वारसा विचारांचा असावा. शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्केंचं उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र. तर शिंदे गटाला मेळावा घेण्याचा अधिकार आहे, त्यांनी त्यांची ताकद दाखवावी. शिवसेनेची खरी ताकद आम्ही दाखवू आणि ताकद बघायची असेल तर निवडणुका लावाव्यात. ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांचं आव्हान. छत्रपती शिवरायांची वाघनखं परत मायदेशी आणण्यासाठी केलेल्या कराराबद्दल कृतज्ञता म्हणून जॅकी श्रॉफ आणि महेश कोठारेंसह अन्य कलाकारांनी घेतली सुधीर मुनगंटीवारांची भेट. शिर्डीतल्या निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यातनं प्रथमच दुष्काळग्रस्त भागासाठी पाणी सोडलं गेलं. त्यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. मुंबई आणि पुण्यासह राज्यातल्या अनेक शहरात हवा गुणवत्ता खालावली. गेल्या 24 तासात राज्यातल्या अनेक शहरांचा हवा गुणवत्ता निर्देशांक समाधानकारक श्रेणीमधनं मॉडरेट श्रेणीमध्ये. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची आकडेवारी. सोलापूर नाशिक छत्रपती संभाजीनगर पाठोपाठ पालघरमधल्या मोखाड तालुक्यातही ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त. मीरा भाईंदर गुन्हे शाखेची कारवाई. एका फार्महाऊसवरती सुरू होता कारखाना, आरोपीला अटक. मुंबई पोलिसांकडनं गेल्या 2 वर्षात 2635 किलो एमडी ड्रग जप्त. या ड्रग्जची किंमत 5,243.67 कोटी रुपये. नाशिक सोलापूर नालासोपारा कोल्हापूरमध्ये एमडीची निर्मिती करणारा प्रत्येकी एक आणि गुजरातमधले 2 कारखाने सील.
पुणे आणि अहमदाबाद डीआरआयची छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी कारवाई, 250 कोटींचं ड्रग जप्त, 40 किलो कोकेन आणि 32 लाख रुपये रोख आरोपीच्या घरातून सापडले. गुजरातवरनं कोकेन आणलं जायचं, दोघांना अटक झाली आहे. एका आरोपीनं आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला. अहमदाबाद एक्सप्रेसमधनं गांजाची तस्करी करणाऱ्या दोघांना भंडारा रोड रेल्वे पोलिसांकडनं अटक, 2,51,000 गांजा जप्त. दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर झेंडूच्या फुलांना अद्याप मागणी नसल्यानं नाशिकमधले शेतकरी अडचणीत, उत्पादन खर्चही वसूल होत नसल्यामुळे शेतकरी हतबल. नांदेडमध्ये अत्यल्प पावसानं कापसाचं उत्पादन घटलं, कापसावरती लाल्या रोगाचा प्रादुर्भाव, त्यामुळे कापसाची फुलं आणि बोंड वाळून जाऊ लागली आहेत. सुवर्णनगरी जळगावात सोन्याचे दर वाढले, आजचा दर 62,800 रुपये प्रतितोळा. दसऱ्याच्या मुहूर्तावरती सोन्याची कोट्यवधींची उलाढाल होण्याची शक्यता. नांदेड जिल्ह्यातील 16 वर्षे मुलाच्या आत्महत्येनंतर मराठा समाज आक्रमक, ठिय्या आंदोलन करत केली घोषणाबाजी. शैक्षणिक शुल्क भरण्यावरनं संभाजीनगरमधील युनिव्हर्सल हायस्कूल शाळेमध्ये प्रशासन आणि पालकात वाद, शाळेनं 6 विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारल्यामुळे मनसे आणि पालकांचा शाळेसमोर ठिय्या. साताऱ्यामध्ये पोलिसांच्या गाडीने दिली मोटरसायकलला धडक, 17 वर्षीय युवकाचा मृत्यू, 3 जण जखमी. गोंदिया शहरातील मार्केट परिसरात भांड्यांच्या दुकानाला भीषण आग, साहित्य मोठ्या प्रमाणात जळून खाक. जम्मू काश्मीरातील बारामुल्ला येथील उरी सेक्टरमध्ये सुरक्षा रक्षकांनी केला 2 दहशतवाद्यांचा खात्मा, दोनही दहशतवादी एका घरामध्ये दबून बसलेले होते. मध्य प्रदेशात तिकीट नाकारल्यामुळे काँग्रेसचे नाराज आमदार मुन्नालाल गोयल समर्थकांचा माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या घराबाहेर गोंधळ. हिजबुल्ला सोबतच्या लढाई दरम्यान इस्रायलचे पंतप्रधान पोहोचले लेबनॉन सीमेवरती, सैनिकांची भेट घेऊन त्यांचं मनोबल वाढवलं. वर्ल्ड कप स्पर्धेत भारताचा न्यूझीलंडवर 4 विकेट्सनं विजय, विराट कोहली मोहम्मद शमी विजयाचे शिल्पकार. न्यूझीलंडचा प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात सर्वच्या सर्व 10 गडी गमावून 273 धावांचा डोंगर. न्यूझीलंडकडनं डॅरिल मिशेलच्या सर्वाधिक 130 धावा. या वर्ल्ड कपमध्ये मोहम्मद शमीला पहिल्यांदाच खेळण्याची संधी मिळाली आणि त्यानं शानदार गोलंदाजी केली. पहिल्या चेंडूवरती विल यंगला पॅवेलियनमध्ये माघारी धाडलं. 10 षटकामध्ये 54 धावा देत शमीनं 5 विकेट्स घेतल्या. बांगलादेश पाठोपाठ न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात विजयी षटकार ठोकण्याचा विराटचा प्रयत्न अयशस्वी, विराट कोहलीचं शतक 5 धावांनी हुकलं. 2003 वर्ल्ड कप स्पर्धेनंतर पहिल्यांदाच विश्वचषकाच्या स्पर्धेत न्यूझीलंडला हरवण्यात टीम इंडियाला यश, 20 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर वर्ल्ड कप स्पर्धेत भारताची न्यूझीलंडवर मात. वर्ल्ड कपमध्ये सलग 5 विजयांसह गुणतालिकेत भारत अव्वल स्थानी, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या स्थानावर. आज पाकिस्तानचा अफगाणिस्तान विरोधात सामना, बाबर आणि रिझवानकडनं मोठ्या अपेक्षा. भारत आणि कॅनडा यांचे संबंध सध्या कठीण टप्प्यातनं जात असल्याचं मत परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी व्यक्त केलंय. चांद्रयान 3 मोहिमेची महती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी एनसीईआरटीकडनं पुस्तिका प्रकाशित, वैज्ञानिक संशोधनाबरोबर वेदशास्त्रांचाही पुस्तकात उल्लेख. रंग माझा वेगळा मालिकेतील अभिनेत्री अनघा अतुलच्या नव्या हॉटेलचा पहिला व्हिडिओ समोर, पुण्यातल्या डेक्कन परिसरात मराठमोळा थीमचं हे हॉटेल आहे. परदेशात वाजणार मेड इन इंडिया दुचाकी कंपनीचा डंका, व्हेनेझुएलामध्ये व्यवसायासाठी प्रवेश करणारी टीव्हीएस ही पहिली भारतीय वाहन कंपनी ठरली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.